कोरोनाची लस आल्यापासून सरकारने सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोरोना योद्ध्यांना सरसकट लस दिली आहे. पण राज्यातला 1,00,000 एसटी कामगार मात्र अजूनही कोरोना लस मिळण्यासाठी सरकारचे उंबरे झिजवतोय. कोरोनाची साथ वाढल्याने अत्यावश्यक सेवा वगळता पुन्हा कठोर निर्बंध लागलेत. याच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लाल परीची सेवा देखील लॉकडाऊन काळात सुरू राहणार आहे. पण कोविड काळातही एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका पत्करूनच सेवा द्यावी लागते. कारण सरकारने लसीकरणाच्या प्राधान्यक्रमात त्यांचा समावेशच केलेला नाही. म्हणूनच आजवर तब्बल 5,000 वर एसटी कर्मचारी कोरोनाबाधित झालेत तर अनेकांना जीव गमवावा लागलाय. आत्तापर्यंत 5,400 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय तर 139 एसटी कर्मचाऱ्यांचा त्यात मृत्यू झालाय. गेल्या 15 दिवसात तर तब्बल 750 एसटी कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. कोविड योद्ध्या एसटी कर्मचाऱ्यांना लस मिळावी यासाठी मान्यताप्राप्त संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय. पण पुढे काहीच होत नाही. म्हणूनच एसटी कर्मचारी संघटनेनं सरसकट कोरोना लसीकरणासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. कोरोनाची लस मिळाली नसल्याने एसटी कर्मचारी जीव मुठीत धरून काम करतायत. कारण कोणता प्रवासी हा बाधित असेल हे सांगता येत नाही. राज्यात एसटी महामंडळाचे 1,04,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी फक्त 30% 45 वर्ष वयापुढील आहेत तर 70% हे 45 वर्षाखालील आहेत. म्हणूनच शासनाने डॉक्टर्स पोलीस पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही सरसकट लस द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कोविड-19 कालावधीमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून या राज्याची सेवा केलेली आहे. ही सेवा करत असताना गेली वर्षभर झालं आम्ही मुंबईमध्ये बेस्टच्या सर्व्हिसमध्ये आहोत. 4,000 कर्मचारी आमच्या मुंबईला काम करतात. आज मितीला 5,999 लोकांना कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे तर सुमारे 147 कर्मचाऱ्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. आमचे हे 147 कर्मचारी आज शहीद झालेले आहेत. जर बघायला गेलं दुसरी बाजू तर आतापर्यंत केवळ 9 लोकांना 50,00,000 विमा दिला गेलाय. म्हणजे आम्ही आमचं जीव कुटुंब सगळं वाऱ्यावरती सोडून आम्ही जर प्रवाशांची सेवा करत असू तर प्राधान्यानं कोविड लस आम्हाला देणं आवश्यक आहे. जसे पोलीस कोविड योद्धे आहेत, जसे डॉक्टर किंवा पॅरामेडिकल स्टाफ कोविड योद्धे आहेत, त्याच प्रकारचं काम एसटी कर्मचारी करतो. आणि म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं कोविडची लस दिली पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना डिसेंबरमध्ये पत्र दिलंय, त्यांचा रिप्लाय आला पण अजूनपर्यंत कारवाई होत नाहीये. परिवहन मंत्री महोदयांना सुद्धा पत्र दिलंय, तेव्हा या राज्याची प्रामाणिकपणे सुरक्षित सेवा देणारे एसटी कर्मचारी वंचित का असा सवाल मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विचारत आहे. जर तातडीनं आम्हाला लस दिली गेली नाही तर मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेला आंदोलनाचा पावित्रा उचलावा लागेल. इतकं